चारा छावण्या सुरू करण्याची शासनाची सध्या तरी अजिबात भूमिका नाही आहे, कारण पिण्यासाठी पाणी आपल्या धरणात ठेवावंच लागेल. त्यामुळे ह्या बाबीच्या आता न्यायप्रविष्ट आहे त्या त्या ठिकाणी MWRA कडे आणि उच्च न्यायालयामध्ये ही सगळी भूमिका मांडावी लागेल. पाणी भरपूर असताना पाणी सोडण्याला विरोध नव्हता कोणाचा. तर धरणामध्ये काही प्रमाणात काही धरणांमध्ये समाधानकारक साठा आहे, काही धरणांमधली पाण्याची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. परंतु खरीपाचा जो पहिला फेरा होता तो वाया गेला, दुबार पेरणी आता वाया गेली. जिल्ह्यामध्ये अकोला तालुक्याची सरासरी जास्त असते नेहमी भंडारदरा दरबारच्या घाटबाजूर असल्यामुळे ती जर वगळली आपण तर नगर जिल्ह्यामध्ये सरासरी 19-20% फक्त पाऊस असते. यातून आपल्याला अंदाजे की स्थिती किती गंभीर होत चाललेली आहे. त्यामुळे आता धरणातलं पाण्याचं नियोजन कसं करता येईल आपल्याला, कारण पिण्याच्या पाण्याला सगळ्यात जास्त प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे राज्य सरकारनं, पण त्याला आम्ही प्राधान्य द्यायचं. त्या संदर्भात आता आज काही सूचना लोकप्रतिनिधींच्या घेतल्यात. नंतर काही आवश्यक जे बाकीच्या प्रशासकीय बाबी आहेत पीक विमा वगैरे ती कार्यवाही होत राहील. सगळ्यात महत्त्वाचं जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. मागे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये चर्चा झाली. आता आपण पशुसंवर्धन खात्याच्या माध्यमातून आता अशा शेतकऱ्यांना मोफत बियाणे आपण देतो चारा निर्मितीसाठी. आज जिल्ह्यात आढावा घेतल्याच्यावेळी साधारण 11,000 शेतकऱ्यांनी चारा उत्पादन कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. आता 3 प्रकारचे त्यामध्ये भाग आहे. एक तर वैरण विकासाच्या कार्यक्रमात एक तो विकासामध्ये तो चारा उपलब्ध करता येईल. दुसरा मूर घास योजनेमध्ये तो आपल्याला तो उपलब्ध करता येईल. आणि दुसरा तो PMR मध्ये. आता या सगळ्यामध्ये चारा छावण्या सुरू करण्याची शासनाची सध्या तरी अजिबात भूमिका नाही आहे. पण चारा उत्पादन करून चारा डेपो सुरू करणं, त्यातून पशुधनाला वाचवणं याला शासनानं प्राथमिकता दिलेली आहे. आता असे नगर जसे नगर जिल्ह्यात 11,000 शेतकरी पुढे आले आहेत, तर प्रत्येक जिल्ह्याच्या स्तरावर अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची नावं जवळजवळ नोंदवली जात आहेत. आणि ज्यांच्याकडे पाणी आहे तर ताबडतोब तो चारा उत्पादन करून मला वाटतं पुढच्या 1-2-3 दिवसामध्ये चाऱ्याचा हमी भाव जो आहे, ज्या भावानं आम्ही खरेदी करतो चारा, तो आम्ही जाहीर करणार आहोत. म्हणजे मग जिल्हाधिकारी स्तरावर कोणत्या कोणत्या भागामध्ये चारा डेपो आपण सुरू करता येतील, आज चारा ज्यांच्याकडे उपलब्ध आहे तो आपण खरेदी करू, जो चारा उत्पादनामध्ये भाग घेणारे शेतकरी आहे तो चारा उत्पादन जो करणार आहे तो आपण विकत घेऊ. आता या बाबतीतही आता सूचना दिलेल्या आहेत. रोजगार हमी योजनेची कामं ज्या मागेल त्याला काम, शेल्फवर कामं मंजूर आहेत. ज्या ज्या ठिकाणी काम मागणी येईल त्या ठिकाणी तात्काळ कामं सुरू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. टँकरच्या बाबतीमध्ये आता प्रांत स्तरावरच अधिकार दिलेले असल्यामुळे आता जो काही दिरंगी बऱ्याच वेळ होती, व्हिडिओ कॉलला वेळ नाही, तहसीलदाराला वेळ नाही, दोघांचा समन्वय नाही, तर गट विकास अधिकाऱ्याच्या रिपोर्टवर आधारित मग तहसीलदारने तो रिपोर्ट मान्य करत टँकर सुरू करण्याचा प्रस्ताव ताबडतोब प्रांताकडे पाठवावा. पण कोणत्या परिस्थितीमध्ये 5 दिवसामध्ये त्याला मंजुरी मिळून जी काय वस्तुस्थिती असेल, परवानगी द्यायची नाही द्यायची, मात्र अधिक त्याला विलंब न लावता 5 दिवसामध्ये त्याला परवानगी घेऊन टँकर सुरू करता आला पाहिजे. आता ते टँकरनं पाणी पुरवठा करताना त्या गावामध्ये पाणी कुठं आपण साठवणार आहोत, काय करणार आहोत, ते सगळे जिल्हा परिषदेच्या मार्फत ते आपण कार्यवाही करतो. मला वाटतं दुष्काळाची तीव्रता पाहण्याच्या नंतर ज्या ज्या उपाययोजना करणं शक्य आहे ते करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सर, मराठवाड्यात देखील पाऊस पडलेला नाही आहे, मात्र दरवर्षी काय होतं, मराठवाड्यात पाऊस नसला तरी नगर, नाशिक, पुणे जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होतो आणि खाली पाणी द्यायला अडचण येत नाही. मात्र यावर्षी नगर, नाशिक आणि पुणे जिल्ह्यातसुद्धा पाऊस कमी पडलेला आहे. अशात आता पाण्याचा संघर्ष पुढे निर्माण होऊ शकतो, कसं त्याचं आपण हे करता येत? त्याचा प्रश्न उपस्थित नाही. खासदारांनी विरोध केलेला आहे उत्तरेचा, आम्ही पाणी देणार नाही मराठवाड्यात. समंग लोकप्रियतेच्या घोषणा करून आपण कायदा बदलू शकत नाही. कायद्याच्या शेवटी ज्या बाबी आहेत त्या आपल्याला बंधनकारक आहे. परंतु ही वस्तुस्थिती आहे की प्रोडक्शन पूर्णतः खरीप हंगाम त्याच्यावर काढायचं,
आणि पुढे पाणी आपल्याला मग उन्हाळ्यापर्यंत रब्बी हंगामात आणि उन्हाळी पिकाला आपल्याला मिळत असेल. आता वस्तुस्थिती तशी नाही आहे. आज खरीप हंगामाला पहिल्या दिवसावर आपण ड्रॉ करतो पाणी धरणातून ड्रॉ करतो, आणि हे ड्रॉ केल्यानंतर याच्यानंतर पाणी उद्या पिकाला उपलब्ध होईल असंही नाही आहे. कारण पिण्यासाठी पाणी आपल्या धरणात ठेवावंच लागेल. त्यामुळे ह्या बाबीचे आता न्यायप्रविष्ट आहे त्या त्या ठिकाणी MWRA आणि उच्च न्यायालयामध्ये ही सगळी भूमिका मांडावं लागेल. पाणी भरपूर असताना पाणी सोडण्याला विरोध नव्हता कोणाचा, तो त्यासाठी संघर्ष होऊन गेला आहे. न्यायालयाचे निवाळे झाले, परंतु आत्ता दुष्काळची तीव्रता एवढी प्रचंड आहे. आज सोलापूर जिल्ह्यामध्ये काय स्थिती आहे, उजनीमध्ये फक्त 13% पाणी आहे. पुणे जिल्ह्यात धरणं भरली नाहीत, पुण्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे. पुणे जिल्ह्यात धरणं भरल्याशिवाय उजनीला पाणी जात नाही. मग शेवटी निर्णय काय करायचा शासनाने, म्हणजे काही वर्ष काही भागातील लोकांना तहानला ठेवायचं आणि काही भागातल्या लोकांना त्या ठिकाणी पाणी द्यायचं असं करून चालणार नाही. मला वाटतं हा एक समन्वयाचा भाग आहे, योग्य तोडगा त्यातून काढावा लागेल. फक्त प्रतिष्ठेचा प्रश्न करून याच्यातून मार्ग निघणार नाही. दरवेळी मराठवाड्यातले जे जसे नेते जे आहेत ते सगळे एकत्र येतात, तसे आपले जिल्ह्यातले घेऊ तर महाराष्ट्रातले नेते काही एकत्र येताना दिसत नाही. असं हा जो काही गैरसमज आहे ना एकत्र येण्याचा, सामन्याने पाणी वाटपाचा कायदा इतका सुस्पष्ट आहे, तोच कोर्टासमोर प्रलंबित आहे की सामन्याने पाणी वाटपातून जर वर पाणी जास्त झालं आपण खाली पाठवतो, पण जर खाली पाणी जास्त झालं तर पाणी वर कसं आणणार तुम्ही. याच्या अनेक खल झालेले आहेत. न्याय म्हणून न्यायालयाची लढाई फार मोठी झालेली आहे. आता हे पॉलिटिकल स्कोरिंग चालतं या मुद्द्यावर, खालचे लोक एकत्र येणं म्हणजे काय पॉलिटिकल स्कोरिंग आहे. वरच्या काही लोकांनी विधानं करणं हे पॉलिटिकल स्कोरिंग आहे. मला वाटतं वरच्याही लाभ क्षेत्रातील आणि खालच्याही लोकांनी हे जर राजकीय विधानं जर थांबवली, मला वाटतं हा प्रश्न सुटण्यामध्ये मदत होईल. हे राजकीय विधानं आपण करत बसलो, विषयाची माहिती न घेता त्याच्यावर भाष्य करीत बसलो तर प्रश्न चिघळतो, आणि त्यामुळे हा प्रश्न बऱ्याच वेळा चिघळला. मला वाटतं दोन्ही बाजूच्या लोकांनी जर समन्वयानं जर काम केलं, समजूतदारपणा दाखवला, तर ह्या प्रश्नामध्ये मार्ग निघू शकेल असा मला विश्वास आहे. नाही, KK रेंजेसमध्ये खरं हा मूळ प्रस्ताव 2015 आणि परवाची मीटिंग झाली जिल्हाधिकारी स्तरावर, ती खरं डिफेन्स आणि सिव्हिल अशा प्रकारे एक जॉईंट मीटिंग होते, ती सिव्हिल डिफेन्सची. म्हणजे मग तो समन्वय पाहिजे मग दोन्ही विभागांचा, त्या अनेक अजेंडावर बरेच विषय असतात. त्या योगागानं तो विषय निघाला की KK रेंजेसचं काय करायचं ठरलं आहे, आम्ही भूसंपादन करून मागतोय, तर काही त्यासाठी मीटिंग नव्हती ती. परंतु 15 प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. आता मध्यंतरच्या काळामध्ये आपण माहिती घेत होतो आणखीन 2 अजून फायरिंग रेंज आयडल पडलेल्या आहेत, तर त्या कारणे तुम्ही ताब्यात घेत तिथं का आपण प्रत्यक्ष काम सुरू करत नाही. नगर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांनी पुष्कळ त्याग केला आहे. असं आहे राज्य देशाच्या संरक्षणासाठी या जिल्ह्याचा शेतकरी नेहमीच त्याग करायला तयार आहे. पण शेवटी असं आहे की पर्याय जर उपलब्ध नाही तर मी समजू शकतो. आता जे पर्याय उपलब्ध आहे तेच आम्ही आता देशाचे संरक्षण मंत्री 31 येत आहेत, त्यांच्यापुढे आम्ही सविस्तर भूमिका मांडतो आहे. आणि म्हणून कुठल्या परिस्थितीत शेती KK रेंजेसचं भूसंपादन होऊ द्यायचं नाही, करायचं नाही, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सर, दूध भेसळीसंदर्भामध्ये एक प्रश्न होता की दूध भेसळीचे नमुने जे आहेत मुंबई आणि पुण्याला पाठवावं लागतात, भविष्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये अशी एखादी तपासणीची व्यवस्था करता येऊ शकेल? तसं काही तशी प्रवेशा करता येईल ना, काही फार मोठं काही नाही आहे. कसं आहे की दुर्दैवानं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन अन्न औषध प्रशासनाकडे एक तर मिनती नाही अधिकारी नगर जिल्ह्याला, त्यांचा सगळा वेळ ते किराणामाल तपासण्यात चाललाय. हे आपलं दुर्दैव आहे. मूळ दूध भेसळीकडं जे लक्ष द्यायला पाहिजे होतं त्या अधिकाऱ्याचं लक्ष नाही. म्हणून अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची आपण समिती नेमली. अधिकार त्यांना फार नाही, पण शेवटी जॉईंट अँड सेव्हरल रिस्पॉन्सिबिलिटी एक सामुदायिक जबाबदारी आमची. अप्पर जिल्हाधिकारी आपण आदेश केले आहे, अप्पर पोलीस अधीक्षकांना घेतलं आहे. आता आपण सॅम्पल गोळा करतो आहे, परंतु तातडीनं या सॅम्पलचं हे झालं पाहिजे, गुणवत्ता तपासली गेली पाहिजे, त्याच्या भेसळच्या संदर्भातले नमुने जर ताबडतोब त्याचं हे झालं परीक्षण झालं तर कारवाई करण्यामध्ये सोपं जाईल. राज्याच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये दुधाची भेसळ रोखण्यामध्ये आम्ही उच्चतम प्राधान्य दिलेलं आहे. आता आमच्या खात्यात नवीन रुज झालेले जे सचिव आहेत तुकाराम मुंडे यांनासुद्धा या बाबतीमध्ये स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.